स्टोन क्रशर बंद आंदोलनाचा फटका मेट्रोला देखील बसलाय. स्टोन क्रशर बंद आंदोलनामुळे मेट्रोचं काम ठप्प झालंय. गेल्या 5 दिवसांपासून मेट्रोचं सर्वच बांधकाम बंद पडलंय. सरकारकडून परवानगी GST तसेच अन्य कामांसाठी होत असलेल्या त्रासामुळे जिल्हा खांड आणि क्रशर संघटनेने मागील 8 दिवसांपासून बंद पुकारलंय. या बंदमुळे जिल्ह्यातील सर्वच बांधकाम व्यवसाय ठप्प झालेत. तसेच महामेट्रोच्याही कामाला फटका बसलाय. महामेट्रोला दररोज 100 माल मोटारी भरून खडी आणि वाळू लागते. मात्र हा पुरवठा पूर्णपणे बंद झालाय. वनस ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मेट्रो मार्गांचं काम जवळपास पूर्ण झालं असलं तरी मार्गावरील स्थानके आणि त्यांना जोडणारे ब्रिज यांच्या कामाला मात्र गती मिळत नाहीये. महामेट्रोची जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत सोनावणे यांनी व्यक्त केलाय. हे बघा, आम्हाला साधारणतः 10 तारखेला कळलं की काही जे खडी उत्पादक आहेत, जसे की स्टोन क्रशर आहेत, तर त्यांनी काहीतरी संप पुकारला आहे. आणि काही दिवस आमच्याकडे बफर स्टॉक असतो म्हणून आमचे कामं जे आहेत साधारणतः 12-13 तारखेपर्यंत चालले. त्याच्यानंतर आम्हाला खडी आणि वाळू जी असते, क्रश सँड म्हणतो, त्याची टंचाई भासू लागली. आणि काँक्रीट जे बनवतो आपण, किंवा प्लास्टर करतो, किंवा ग्रॅनाईट बसवतो, किंवा ब्रिकवर्क करतो, तर याच्यासाठी क्रश सँड लागते. आणि जे काँक्रीट आपण बनवतो त्याच्यासाठीसुद्धा खडी लागते. 10 mm, 20 mm, 30 mm खडी लागते, ॲज वेल ॲज क्रश सँड लागते. तर त्याचा सप्लाय कमी झाल्यामुळे किंवा बंद झाल्यामुळे आमचे जे बॅचिंग प्लांट होते, जिथे काँक्रीट तयार होतं, तर तिथे काँक्रीट तयार करणं बंद झालं. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला माहीत असेल मेट्रोचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे, जे चाललं आहे स्टेशन्सचे काम, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँक्रीट लागतं. तर त्याच्यामुळे काँक्रीट न मिळाल्यामुळे ते काम जवळपास आता म्हणजे ठप्प झालेले आहे. नाही, नक्कीच असते, जे काँक्रिटीकरण वगैरे होते त्याचे कामं ठप्प झाले. परंतु कसं असतं, आपला पूर्ण स्टेशनचं बांधकाम जर काम आपण एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असेल, तर इतर जे कामं आहेत, बेसिकली रूफचे कामं आहेत, रूफ शीट्स बसवणे किंवा बाकी प्री इंजिनियर जे याचं स्ट्रक्चर आहे, स्टील स्ट्रक्चर्स वगैरे, तर सध्या आपण ती कामांवर पूर्ण अटेन्शन डायव्हर्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे कामगार इथे असं बसून नाही आहेत, म्हणजे त्यांना आपण दुसरी कामं आपण तिथे देतो आहोत. बघा, आम्ही हे जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना पण याच्याविषयी माहिती दिलेली आहे. ते त्यांचे काही मीटिंग वगैरे पण त्यांनी घेतलेले आहेत, तर लवकरच होईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जी मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जे आपण ग्रॅनाईट स्टोन बसवतो त्यासाठी आपल्याला क्रश सँड वगैरे लागते, वाळू लागते. तसंच आपण ब्रिकवर्क करतो आणि जे काँक्रीट आपण ओततो, म्हणजे आपण एंट्री एक्झिट स्ट्रक्चरसाठी कॉलम बीम वगैरे जे करतो, स्लॅब टाकतो, तर ती कामं सध्या थांबलेली आहेत.